पैठण तालुक्यातील घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी विद्युत बिल न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे महावितरणने सांगितले असून आपला वीज पुरवठा खंडित होऊ नये असे वाटत असेल तर ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिल अदा करावे असे आवाहन पैठण महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता कल्याण पाटील रंधे यांनी केलंय पैठण महावितरण उपविभागीय क्षेत्रात वीज ग्राहकांकडे तब्बल पाचशे पंधरा कोटी रुपयांची थकबाकी असून थकीत बिल प्रश्ने राज्यस्तरावर महावितरण कंपनी कडक पावलं उचलत आहे यासाठी पैठण तालुक्यातील अनेक कृषीपंप व्यावसायिक तसेच घरगुती विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे तालुक्यातील शेतीपंप ग्राहकांचे चारशे तीस कोटी ग्रामीण पाणीपुरवठ्याचे सात कोटी शहर तसेच ग्रामीण पथदिव्यांचे त्रेसष्ट कोटी अशी एकूण पाचशे पंधरा कोटींची थकबाकी वीज ग्राहकांकडे झाली आहे पैठण शहरातील पाणीपुरवठा साठी पंच्याहत्तर लाख पतदिव्यांची चार कोटी तसेच घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे दोन कोटी दहा लाख असे एकूण सहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची थकबाकी झाली आहे ही सर्व थकबाकी मार्च अखेरपर्यंत वीज ग्राहकांनी लवकरात लवकर अदा करावी अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल अशी माहिती कार्यकारी उप अभियंता कल्याण पाटील रंधे यांनी दिली आहे महावितरणची घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे पंधरा कोटी ग्रामीण पाणी पुरवठा सात कोटी ग्रामीण पद्वे त्रेसष्ट कोटी तसेच कृषीपंप ग्राहकांकडे चारशे तीस कोटी अशी एकूण पैठण तालुक्यात पाचशे पंधरा कोटी रुपयांची प्रचंड प्रमाणात थकबाकी आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण